माढा तालुक्यामधील आकुंभे, रिधोरे आणि भोसरे या तीन गावांमध्ये एक एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला आहे. या रुग्णाच्या अनुषंगाने या गावांमध्ये आपण प्रतिबंधित क्षेत्र लागू केलेले आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आजूबाजूचा 1.5 ते 1 किलोमीटरचा परिसर हा आपण बफर झोन म्हणून जाहीर केलेला आहे. या परिसरामध्ये प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व घरांचे सर्वेक्षणाचे काम आज चालू करण्यात आलेले आहे. त्याच अनुषंगाने सर्वेक्षणामधून जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट येतील त्यामधील हाय रिस्क कॉन्टॅक्टचे आपण स्वॅब घेऊन सोलापूरला तपासणीसाठी आपण पाठवत आहोत. या अनुषंगाने आपल्या सर्व जनतेला सांगण्यात येत आहे की आपण आपली काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या आणि जे प्रतिबंधित क्षेत्र आहे केलेलं त्याच ठिकाणी आपण इकडे तिकडे न फिरता आपण आपल्या घरामध्येच राहून सर्वांना सहकार्य करा आणि या कोरोनाला आपण आपला माढा तालुका जो आज तगायत आपण कोरोनामुक्त ठेवलेला आहे तो तसाच कोरोनामुक्त राहील याप्रमाणे आपण जनतेला माझ्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे.